नमस्कार, मी अमरीन खान आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन। शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारच्या निर्णयाचा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केला निषेध। आता सविस्तर बातम्या। संमक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले। एमफिल अभ्यासक्रमाच्या जागा पूर्ववत कराव्यात, विद्यापीठातील वसतिगृहे अभ्यासिका त्वरित सुरू कराव्या आणि विद्यापीठातील ग्रंथालये लवकरात लवकर सुरू करावी, या आणि इतर मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत। जे आंदोलन झालेलं आहे, गेली अनेक वर्षापासून 20 जागा इंटेक कॅपॅसिटी एमफिलची होती, यावर्षी प्राध्यापक नसल्यामुळे विभागामध्ये काही विभागामध्ये प्राध्यापक कमी असल्यामुळे ते कारण पुढे करून प्रशासनानं जागा कमी करण्यात आलेल्या आहेत। तर आम्ही सांगितलं होतं की ते प्रशासनाची चुकी आहे, प्राध्यापक भरती केली नाही म्हणून ते प्रशासनाची चुकी आहे, प्राध्यापक नाहीत हे प्रशासनाची चुकी आहे। इंटेक कॅपॅसिटी हे 20च राहिली पाहिजे आणि हे जर इंटेक कॅपॅसिटी 20 जर ठेवली नाही तर आम्ही याच्या स्वरूपाचं आंदोलन, मोठं तीव्र आंदोलन करू। दुसरी गोष्ट अशी होती की परीक्षेच्या संदर्भात जो घोळ झालेला आहे, कोणाला 5 मार्क्स, कोणाला 7 मार्क्स, कोणाला 9 मार्क्स, कोणाला 11 मार्क्स, म्हणजे ऑड आकडा जो आलेला आहे, खरं तर विद्यार्थ्यांचं फार नुकसान या ऑनलाईन पद्धतीनं घेतलेलं आहे। आम्ही अगोदरच सांगितलं होतं की सरासरी पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना पास करून द्या, पण केंद्र शासनाचं जे दुटप्पी भूमिका होती, अगोदर म्हणत होती कोरोनाच्यामुळे घेऊ नका आणि नंतर त्यांनी परिपत्रक काढलं की परीक्षा घ्या। ठीक आहे, परीक्षा जरी घेतल्या असतील तर विद्यार्थ्यांना, कोणत्या विद्यार्थ्यांना 50 आहे तर कोणत्या विद्यार्थ्यांना 5च आहेत, ऑनलाईन पद्धतीने त्यांच्याकडे स्क्रीनशॉट आहे की त्यांनी आन्सर किती आहे, कोणत्या स्वरूपाची दिलेल्या आहेत, खरं तर हे फार चुकीचं आहे। आम्ही त्यांना म्हटलं की सरसकट पास करा, नाही तर याच्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या विद्यार्थ्यांचा अन्याय झाला त्या विद्यार्थ्यांचा न्याय मिळून देण्यात यावा, ही आम्ही सांगितलेली भूमिका होती। तिसरी गोष्ट असं होती की हॉस्टेल सुरू गेली 6 महिन्यापासून, कोरोनाच्या काळापासून हॉस्टेल बंद आहेत आणि मराठवाड्यामध्ये दुष्काळ असल्यामुळे गेली अनेक वर्षापासून दुष्काळ आहे, त्या माध्यमातून आपण म्हटलं की विद्यार्थ्याकडे पैसे नसल्यामुळे, कोरोनामुळे आर्थिक संकट आलेलं देशावर मान्य आहे, पण मग विद्यार्थ्याकडून पैसे कुठून येतील, म्हणून त्या स्वरूपाचं आम्ही म्हटलं की विद्यापीठातील हॉस्टेल सर्व सुरू करण्यात यावे, नाही तर आम्ही 10 दिवसामध्ये जर तुम्ही असा निर्णय घेतला नाही तर हॉस्टेलवर सम्यक विद्यार्थी आंदोलन ताबा घेणार आहे, हे आम्ही सांगितलेलं आहे। परत लायब्ररीच्या संदर्भात जे पुस्तकं घेवाणदेवाण रिसर्च विद्यार्थी आहेत, एमपीलचे आहेत, पीएचडीचे आहेत, पीडीएफचे आहेत, पोस्ट डॉक्टरेटचे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे डाटा अवेलेबल नसल्यामुळे त्यांचा रिसर्च थांबलेला आहे, तर ते रिसर्च थांबू नये या कारणामुळे आपण त्यांना विनंती केली, त्या मागणी केलेली आहे की लायब्ररी ग्रंथालय हे देवाणघेवाण, ग्रंथाची देवाणघेवाण झाली पाहिजे, ते पण त्या स्वरूपाचे असे अनेक मुद्दे आम्ही त्या व्हीसी नसल्यामुळे प्रोव्हीसीच्या साहेबांच्या समोर मांडलेले आहेत, त्यांनी पण ते अग्री केलेले आहेत की आम्ही ते 10 दिवसामध्ये तुमचे सर्व मुद्दे 5च्या 5 मुद्दे निकाली काढू, आणि आम्ही त्यांना एवढं सुद्धा सांगितलं आहे जर काही निकाली काढले नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। विद्यार्थ्याच्या जे अडचणी आहेत हे अजरामर अडचणी आहेत, याला सॉल्व्ह करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला पाहिजे, पण या घडीला जो संक्रमण काळ आहे, जो आपदा काळ आहे, जो इंटरनॅशनल आपण म्हणतो जो कोरोनाचा जो हे आहे, पॅन्डेमिक आहे, त्या पॅन्डेमिकमध्ये विद्यार्थ्यांनी जीवाची पर्वा न करता एक्झाम दिली, ऑनलाईन एक्झाम दिली, ऑफलाईन एक्झाम दिली, पण हे प्रशासन जो गोगवा करत होतो ऑनलाईन एक्झामचा, जो मोठमोठ्या गोटी करत होतो, पण सगळी फोल झालेली आहे, कारण विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याच्या भावनेशी, विद्यार्थ्याच्या जीवाची पर्वा न करता जो एक्झाम दिली त्याच्यामध्ये 2 मार्क, 5 मार्क, 6 मार्क असे विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत। मित्रो, हे फार खेदाची गोष्ट आहे, आणि जे ॲडमिनिस्ट्रेशन राहते, जे मॅकॅनिझम राहते विद्यापीठाचं, त्याच्यामध्ये कुठेतरी खोडा बसलेला आहे, तरी माननीय कुलगुरू साहेबांना अशी विनंती आहे की तुम्ही त्याची सहानिशा करा आणि कोणत्याही विद्यार्थी अन्याय होऊ नये याची दक्षता घ्या। हळूहळू देशामध्ये लॉकडाऊन नंतर सगळ्या काही सुविधा, मंदिरं खुली झालेली आहेत, गार्डन सुरू झालेले आहे, पण विद्यार्थ्यांची राहण्याची जी परिस्थिती आहे ती अत्यंत या स्वरूपा आर्थिक त्यांची परिस्थिती नसल्यामुळे ते बाहेर रूम करून राहू शकत नाही, तर त्यांना लवकर हॉस्टेल खुली करून द्यावी। व ग्रंथालयाचा जो प्रश्न आहे की रिसर्चचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, त्या अडचणी दूर होण्यासाठी ग्रंथालयातल्या पुस्तकांची देवाणघेवाण लवकर सुरू करण्यात यावी। राज्य सरकारने शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारीबाबत कार्यरत सेवक, परिचर, नाईक ही पदे सेवानिवृत्त झाल्यावर रद्द होतील आणि मानधनावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम करावे लागणार, ह्या अध्यादेशाची शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने होळी केली आहे। राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत सेवक, परिचर, नाईक ही पदे सेवानिवृत्त झाल्यावर
रद्द होतील आणि मानधनावर शिक्षेतर कर्मचाऱ्यांना काम करावे लागणार असा आदेश शासनाने काढला आहे. त्या शिक्षेतर कर्मचारी आकृती बंद आदेशाची शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषदेसमोर औरंगाबाद जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षेतर संघटना मराठवाडा शिक्षक संघटना राष्ट्रवादी शिक्षक संघटनेच्या वतीने होळी करून राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला. शिक्षेतर कर्मचारी आणि मान्य पदासाठी ग्रामीण भागात प्रति महिना 5,000 रुपये तर शहरी भागात 7,500 रुपये प्रत्येक शाळेला भत्ता देण्यात येईल. त्यातूनच सेवकांचा खर्च भागवायचा असल्याचा अध्यादेश शासनाने काढला आहे. त्या आदेशाच्या निषेधार्थ आज शिक्षक संघटनेच्या वतीने आदेशाची होळी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. शिक्षण विभागाने 11 तारखेला शिक्षकांची सेवकांची पदे कमी करण्याचा जो शासनाने शालेय शिक्षण विभागाने जी आर काढलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व औरंगाबाद जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटना शिक्षकेतर संघटना राष्ट्रवादी शिक्षक संघटना अशा 10 शिक्षक संघटना मिळून हा आजचा या जी आरची होळी करण्यासाठी आज येथे सगळे जमलेले आहोत. मागणी काय आमची जी पदं त्यांनी लॅप्स केलेली आहे लॅप्स करणार आहे यापुढे रिक्त होणारी पदं ती लॅप्स करू नये वा. या नोकऱ्या सर्वसामान्य घटकातील कर्मचारी या पदावर काम करत आहे सध्या. ही पदं योग पुढे चालून रिटायर झाल्यानंतर ही पदं लॅप्स होणार आहे ती लॅप्स होऊ नये. ती कायम संच मान्यतेची पद आहे ती कायम टिकून राहावी यापुढे नोकऱ्या या सेवक वर्गांना मिळाव्या यासाठी हे आंदोलनाचं आहे. मागण्या मान्य नाही झाल्यास काय काय नाही मी आम्ही तीव्र आंदोलन करू आणि शाळा बंद वगैरे कार्यक्रम यापुढे ठेवू. शासनाला यापुढे आमच्या शाळेतील सर्व घटक शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी राहून शाळा बंद यापुढे ठेवू. सर्वांच्या मते कष्टकरी अन्नदात्यांना गुलाम बनविणारे कायदे रद्द करा. कामगार कायद्यातील मालक धार्जिणे बदल तात्काळ रद्द करा. दरमहा 10,000 रुपये असंघटित कष्टकऱ्यांना देण्यात यावे. सर्व कष्टकऱ्यांना संपूर्ण शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत द्याव्या. या आणि इतरही मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती जन आंदोलन संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने आज गांधीपुरात शागन ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे मूक मोर्चा काढण्यात आला. ज्या लोकशाही पद्धतीनं निवडून गेलेल्या संस्था आहेत त्या संस्थांना बेदरकार करणं बाजूला करणं आणि 4-2 उद्योगपतीच्या हातामध्ये अन्नधान्याचा बाजार देणं याचा अर्थ शेतकऱ्यांनी निवडून पाठवलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्या बाजार समित्यांमध्ये जर काही गडबड असेल तर ती दुरुस्त करता येते. परंतु मोदी सरकार टेस्ट करत आहे की बाजार समित्या कमकुवत केल्या की उद्या विधानसभा कमकुवत करता येते त्याच्यानंतर लोकसभा कमकुवत करता येते. आणि म्हणून आज हा जो जवळपास 700 जिल्ह्यामध्ये देशात जिल्हाधिकारी कार्यालयावरतीचा हा जो आंदोलन आहे ते आंदोलन गेल्या 3 महिन्यापासून पंजाब हरियाणामध्ये बसलेले शेतकरी त्यांना पाठिंबा आणि त्यांचं काय म्हणणं की चर्चा करण्याचा मुद्दा नाही. पहिल्यांदा 3 कायदे रद्द करा. MSP चा हमी भाव देणारा कायदा अंमलात आणा. 2020 वीज बिल रद्द करा. एवढ्याच मागण्या आहेत आणि त्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आज औरंगाबादमध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांवरती निदर्शनं करतोय. इथून पुढं विभागीय काय आयुक्तांवरती बेमुदत धरणं असेल किंवा प्रत्येक ग्रामपंचायतीवरती धरणं असेल हे कार्यक्रम पुढच्या 2-3 दिवसामध्ये निश्चित करून केंद्र सरकारने जे कायदे पारित केले जे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे त्याच्यामध्ये हमी भाव रद्द करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर पुंजीपतींना किती पण माल खरेदी करून गोडाऊनमध्ये स्टॉक करून ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनीच्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर कशा अदानी अंबानीला देता येईल याची सोयीस्करपणे सोय लावण्याचं काम केलं आहे. मग त्यातली मार्केट कमिटी कधी कशी बरखास्त करता येईल या पद्धतीची भूमिका या कायद्यामध्ये आहे आणि ते काळे कायदे तात्काळ परत घेतले पाहिजे याच्यासाठी दिल्लीमध्ये जे 18 दिवसापासून आंदोलन उभं केलं आहे वेगवेगळ्या शेतकरी संघटनेने त्याला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष नात्याने औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जी शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पक्षाची समन्वय समिती या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे
त्या समितीला पाठिंबा देण्याच्या अनुषंगाने आज आम्ही सगळेजण इथे जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांचं समर्थन करण्यासाठी दिल्लीतल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला म्हणून इथं धरणे धरण्याचं आंदोलन करत आहोत आणि इथून पुढेही जर केंद्र सरकारला जाग आली नाही तर आम्ही पुन्हा हे आंदोलन औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तीव्र केल्याशिवाय राहणार नाही. समाज कल्याण विभागाची निर्मिती समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाचा निधी अन्यत्र खर्च न होण्याकरिता कायदा करा आणि अन्य मागण्यांबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करत आहोत. हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने आमची एक स्पष्ट मागणी आहे की समाज कल्याण विभागाचा जो असणारा निधी आहे 16,070 कोटी रुपयांचा, त्यापैकी दलित तरुणांना उद्योजक होण्यासाठी तरुणांना आणि तरुणींना 50 लाख रुपये यांनी व्यक्तिगत द्यावेत. बँकांमार्फत ही कर्ज प्रकरणे देऊ नयेत, कारण बँकांची मानसिकता या मागासलेल्या लोकांना उद्योजक बनवण्याची नाही. म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की 25 लाख रुपये अनुदान, 24 लाख रुपये बिनव्याजी कर्ज आणि 1 लाख रुपये त्यांचं स्वतःचं भाग भांडवल अशा स्वरूपाचं यांनी हा निधी वितरित करावा आणि 1979 सालापासून जो यांच्या हक्काचा निधी आहे तो अन्यत्र वळवण्यात आला. आज या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने ही आंदोलन केलं आणि आमची जी मागणी आहे ती शासनाकडे या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत आम्ही निवेदन देत आहोत आणि त्यांना पाठवत आहोत. अन्नासारखे श्रेष्ठ दान दुसरे कोणतेही नाही. आपल्या औरंगाबाद शहरात आणि इतरही ठिकाणी विविध सामाजिक संस्था संघटना यांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना अन्नवाटप केले जाते. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाबाहेर बसणाऱ्या निराधार निराश्रित गोरगरीबांना सहकार फाउंडेशन यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने अन्नाचे वाटप करण्यात आले. आम्ही सहकार फाउंडेशन इंडियाकडनं आलेलो आहे. आम्ही म्हणजे व्हॉलेंटियर्स आहेत आम्ही सगळे आणि आज आम्ही फूड डोनेशन करतो आहे इथं घाटी हॉस्पिटलजवळ. आणि दर एव्हरीडे आमचं फूड डोनेशन कॅम्प चालतं घाटीमध्ये आणि म्हणजे जवळपास आपण 2 वर्षापासून करतो आहे आणि आम्हाला आजच्या दिवशी 2 वर्ष पूर्ण होत आहे. तर आम्ही सगळे जमलेलो आहेत व्हॉलेंटियर्स त्याच्यासाठी डोनेशन वगैरे करण्यासाठी जेवण. आज आम्ही वाटप करतो आहे, खिचडी वाटप करतो आहे, लड्डू स्वीट्स वाटप करतो आहे आणि थोडे स्नॅक्स वगैरे आहेत ते पण देतो आहे. जवळपास आपण एव्हरीडे 300 वरती लोकांना देतो दररोज. फुटपाथवर जे बसतात, जे घाटीमध्ये गरजू लोक आहेत त्यांना आपण देतो एव्हरीडे. ऋषिकेश पोळके. बातम्या अजूनही आहे मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन स्पंदन मनामनाचे. छावनी परिषद के मुख्य अधिकारी इनका एक आवाहन. छावनी के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि अपना मालमत्ता कर, पानी शुल्क और अन्य बकाया राशि छावनी परिषद में जमा कराए. अगर कोई मालमत्ता धारक बकाया राशि भरने के लिए असफल पाया जाता है तो बकाया राशि की वसूली हेतु छावनी नियम 2006 के प्रावधानों के अनुसार कार्रवाई की जाएगी. वसूली जमा करने हेतु संपर्क नंबर 02-40-23-70-80-6 और 77-22-02-6-8-40. शहरियान औरंगाबाद के लिए एक नई खुशखबरी. तमाम शहरियान की सहूलत के पेश नजर कल्बे शहर लोटा कारंजा औरंगाबाद में अमजद खान, फतेहुल्ला खान और मोहम्मद सिराजुद्दीन मोहम्मद निजामुद्दीन सिद्दीकी के जेर इंसराफ सिद्दीकी एंड खान मार्केट का आज हो चुका है. शहरियान व सारफीन एक बार जरूर तशरीफ लाकर खिदमत व शुक्रिया का मौका इनायत करें. मंजानिब कबीर कलेक्शन, पूजा कलेक्शन और ए आर बॉम्बे कलेक्शन. हमारा पता सिद्दीकी एंड खान मार्केट, लोटा कारंजा, औरंगाबाद.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. भाग्यनगर बाबा पेट्रोल पंप वार्ड नंबर 69 येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अशफाक कुरेशी आणि सलीम शेख यांच्यातर्फे 200 नागरिकांना आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. आज खरोखर आनंदाचा क्षण आहे. एका मोठ्या नेत्याचा वाढदिवस समाजातील कमकुवत घटकातील गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी योगदान अशफाक भाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दिलं. मी त्यांचं मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो. शरद पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत. वाढदिवसा साजरा करून चालणार नाही, त्यांचे विचारसुद्धा पोहोचवणं गरजेचं आहे. परत एकदा अशफाक भाईचं मी कौतुकाने अभिनंदन करतो आणि आदरणीय शरद पवार साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. या देशाचे जाणते राजे आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या वार्डातील माझ्या भागातील भाग्यनगर या वसाहतीमध्ये आम्ही राशन किट वाटप करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक भागात मागील 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून रविवारी सायंकाळी काही भागात हलका पाऊसही झाला. आज दुपारीही शहरात रिमझिम पाऊस पडल्याने सर्वत्र पुन्हा पावसाचे दिवस परतल्याचे चित्र निर्माण झाले. उत्तर महाराष्ट्रासह औरंगाबाद जिल्ह्यातही गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी औरंगाबाद शहरातील पैठणगेट, औरंगपुरा, खोकडपुरा, क्रांती चौक या भागात सोमवारी दुपारी 2 सुमारास रिमझिम पाऊस झाला. गेल्या 3 दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे, तसेच वातावरणात गारवाही आहे. त्यामुळे औरंगाबादकर बाहेर पडताना उबदार कपडे घालून दैनंदिन कामे करताना दिसत आहेत. काल शहरातील काही भागात हलकासा पाऊस पडला होता. तसेच जिल्ह्यातील या बदललेल्या वातावरणाचा रब्बी पिकांना फटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. तापमानाचा पारा खाली आल्याने वातावरणात गारवा आहे. डिसेंबर महिना सुरू असून कडाक्याची पडणारी थंडी ही पिकांना पोषक असते. विशेषतः गव्हाची वाढ आणि दाणे भरणे हे थंडीच्या कडाक्यावरच अवलंबून असते. मात्र मागील 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने गव्हाची वाढ खुंटली आहे. दाणे भरणीवरही ढगाळ वातावरणाचा परिणाम होतो. बुरवी चक्रीवादळ अरबी समुद्रात सक्रिय असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या कमी जास्त दाबामुळे ढगाळ व पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातही ढगाळ आणि पावसाळी वातावरण तयार झाले आहे. पुढील 48 तासात हलका पाऊस अपेक्षित आहे. युनुस कॉलनी, कटकट गेट रोड, मोतीवाला फंक्शन हॉल शेजारी अल फरान मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मान्यवरांसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच COVID-19 या साथ रोगाच्या अनुषंगाने संपूर्ण खबरदारी घेण्यात आली. मैं रजी अहमद खान अल फरान मेडिकल फाउंडेशन से तमाम शहर के नौजवानों से एक बार फिर पुरजोर अपील करता हूँ कि ब्लड डोनेशन कैंप शुरू हो चुका है और आप लोग आइए. अल फरान मेडिकल फाउंडेशन 2008 से शुरुआत हुई है इसकी. 2012 में पहला ब्लड डोनेशन कैंप रखा गया था और अल्हम्दुलिल्लाह पिछले साल 553 ब्लड डोनेट किए गए और इस साल इंशाल्लाहुल अज़ीज़ 700 तक का हमारा टारगेट है. और आप लोगों से फिर एक बार जो अपील है कि आप लोग आइए और अपने कीमती खून का अत्या दीजिए. आपका दिया हुआ खून किसी एक मरीज की जान बचा सकता है. मैंने फर्स्ट टाइम ब्लड डोनेशन डोनेट किया हूँ अल फरान मेडिकल फाउंडेशन की और माशाल्लाह अच्छा लगा मुझे देकर. सेटअप भी अच्छा है. नौजवानों से दरख्वास्त है कि आके डोनेट करें ब्लड. मैं अपने आप को आज खुशकिस्मत महसूस कर सकता हूँ करता हूँ जो मैंने आज किसी की जान बचाने के लिए अपना ब्लड डोनेट किया. ऐसे दिनों में, कोविड के दिनों में, हमारे ये अल फरहान ग्रुप के जो मेंबर्स हैं उन्होंने बहुत अच्छा काम किया, बहुत अच्छा काम किया, बखूबी काम किया. और ऐसे ही लोगों को आगे बढ़कर ब्लड डोनेट करने और इसकी दूसरों को अपील करने की भी मैं खुशामदीद करूँगा. और बहुत बहुत अच्छा रिजल्ट है. बहुत अच्छा मुझे महसूस हुआ जो अब मैंने अपना खून अत्या किया. औरंगाबादचे प्रख्यात कवी आणि साहित्यिक रजा जालनवी यांच्यावर आधारित तालिमी सफर लातूरच्या वतीने प्रकाशित मासिकेचे उर्दूचे आंतरराष्ट्रीय लेखक नूरुल हुसनेन यांच्या हस्ते डॉक्टर मौलाना सदरुल हसन नदवी मदनी यांच्या अध्यक्षतेखाली विमोचन करण्यात आले. विमोचन कार्यक्रमाचे आयोजन बजमे फरोगे अदब औरंगाबादच्या वतीने गणेश कॉलनी येथे करण्यात आले. रजा साहेब की खूबी यह है कि बहुत मुखलिस आदमी. जिस जमाने में मैंने पान वान खाना शुरू किया था तो उस वक्त जेब इतना साथ नहीं देती थी, सच सच पान खाते.
ये अल्लाह का बंदा मेरे लिए, अली के लिए, शहीद का सिगरेट, ये सारी चीजें पूरे के पूरे ला के देता था। और बैठते थे हम लोग, खाली गप्पे मारते थे, हंसी मजाक करते थे, लेकिन ये हमारी चाय का भी इंतजाम करते थे और पान का भी। दूसरी बात इनकी ये थी कि इनको अपने लिखे हुए पर अगर हम लोग कुछ बोले तो इनको इतनी खुशी नहीं होती थी, इनको खुशी होती थी दूसरों की तारीफ। क्या बहुत बढ़िया, ये हम लोगों की तहरीरों की तारीफ करते थे और हम लोग इनकी तारीफ करते थे। पता नहीं यार, अभी अभी बाद में देखेंगे उसको, वो काट देता था। तो ये आदमी की वो सादगी। दूसरे मैं आपको बताऊं कि जिस शहर में अदब का पौधा लगता है, लिखने वाले नए नए पैदा होते हैं, तो पहली जो आवाज कानों में आती है, काम धंधे करो ना, ये काम वक्त बर्बाद कर रहे हो, अरे स्कूल नहीं जा रहे, स्कूल जाओ बाबा, ये कहा हम लोगों को छठी सातवीं से ये बीमारी लग गई एक तरह। और ऐसा नहीं है कि आगे चलकर भी शहर आपके साथ, असल में शहर की एक मोहब्बत छुपी हुई होती है और वो मोहब्बत ही है तो आपको रोकती है, डांटती है, आपकी मत अफजाई करती है, आपको आगे का रास्ता भी देती है। और एक तरह डाली थी कि हम मुर्दा परस्ती के बजाय जिंदा परस्ती को अपना मेहवर और किबला बने। इसलिए कि जब एक शख्स, एक शायर की, एक अजीब की, एक आलिम की हद अफजाई करता है तो उसके कलम में एक जुम्बिश पैदा हो जाती है, वो ये समझने पर मजबूर होता है कि हमने जो कुछ लिखा है और जिन ख्यालात का, जिन एहसासात का, जिन तजर्बात का हमने इजहार किया है कलम के ज़रिए, अखबारात के ज़रिए, मैगजीन के ज़रिए, मजले के ज़रिए और दूसरे ज़रा इबलाग के ज़रिए, रेडियो के ज़रिए, टीवी के ज़रिए, उसको सुनने वाले, समझने वाले और उसकी मदद करने वाले लोग मौजूद हैं। इससे हिम्मत अफजाई होती है। आप ये ना समझिए कि एक छोटा बच्चा ही हिम्मत अफजाई का मुश्ताक होता है, नहीं, इंसान मौत तक इस बात का मुंतजर होता है कि उसकी हिम्मत अफजाई। जिल्ह्यात काल 68 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 44,375 झाली असून 42,543 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत। तसेच 1,173 रुग्णांचा मृत्यू झाल्याने 559 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत। आज जिल्ह्यात 68 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 44,375 झाली असून 42,643 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत। तसेच 1,173 रुग्णांचा मृत्यू झाल्याने 559 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे। रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे। मनपा 54, विष्णुनगर 2, दशमेशनगर 3, N2 सिडको 3, समर्थनगर 1, उल्कानगरी 3, बालाजीनगर 1, बीड बायपास 4, विजयनगर 1, बजाजनगर 1, विवेकानंद नगर 2, ऑरेंज प्राईड म्हाडा 1, त्रिमूर्ती चौक 2, ज्योतिनगर 1, टीव्ही सेंटर 2 या भागातील कोरोनाबाधित आहेत। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन। शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारच्या निर्णयाचा शिक्षेतर कर्मचारी संघटनेने केला निषेध। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN, स्पंदन मनामनाचे।